त्यांनी एक दावा केलेला आहे, त्यात तथ्य नसल्याचं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी हेगडेंचा दावा फेटाळून लावलाय. काळजी व्हावं असताना फक्त 5,000 कोटींची शेतकऱ्यांना मदत दिल्याचं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी. हेगडेंनी जो दावा केला होता त्यात तथ्य नसल्याचं माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. फडणवीस यांनी तो दावा फेटाळून लावलाय. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडेंनी गौप्यस्फोट करत केंद्राचे 40,000 वाचवण्यासाठी फडणवीस 80 तासांचे मुख्यमंत्री झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे देशभरात राजकीय भूकंप आला होता. काँग्रेस राष्ट्रवादीकडून तर पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणीही झाली होती. मात्र हेगडेंच्या दाव्यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं सांगत माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व दावे फेटाळलेत. तसंच काळजीवाहू मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना 5,000 कोटींची मदत जाहीर करण्याचा एकमेव निर्णय घेतल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, तुमचेच भाजपचे खासदार जयतानंद कुमार हेगडे यांनी असं म्हटलं आहे की तुम्ही जे 80 तासासाठी जे मुख्यमंत्री झाला होता शपथविधी घेतली होती, ती शपथविधी जी आहे ते केंद्राचा जो 40,000 कोटीचा निधी आहे तो परत जावा यासाठी घेतली होती असं त्यांनी थेट म्हटलेलं आहे. आणि जो की जो सरकार जे येणार आहे पुढचं त्या सरकारला याचा फायदा होऊ नये असे त्यांनी त्याच्या वक्तव्यात म्हटलेलं आहे. काय सांगाल, काय तुमची प्रतिक्रिया? अनंत कुमार हेगडे काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही, पण मीडियातनं जे मला ऐकायला मिळतंय हे धादांत चुकीचं आहे, खोटं आहे, हास्यास्पद आहे. पहिली गोष्ट तर अशी की ज्यांना अकाउंटिंग सिस्टीम समजते त्यांना हे माहिती आहे की असे केंद्र सरकार 40,000 कोटी पाठवून देतं आणि मग एका रात्री राज्य सरकार केंद्र सरकारला पापास पाठवतं असं कधीही सरकारमध्ये होत नाही. दुसरं, ज्या बुलेट ट्रेनचा उल्लेख या ठिकाणी केला जातो आहे त्या बुलेट ट्रेनचं महाराष्ट्रामध्ये केवळ महाराष्ट्र सरकारला त्याचं लँड ॲक्विजिशन करायचं आहे. त्याची एक सेपरेट कंपनी आहे जी केंद्र सरकारची कंपनी आहे, त्यामुळे जेव्हाही त्याचा पैसा येईल त्या कंपनीतील ते महाराष्ट्र सरकारकडे कधी येणार नाही. आणि या 80 तासात काय, मी निवडणुकीच्या आधी किंवा नंतर एक नवा पैसा देखील केंद्र सरकारला परत केलेला नाही, परत करण्याचं काही कारणही नाही. केंद्र सरकारने देखील मागितलेला नाही, त्यामुळे केंद्र सरकारने मागितला नाही, परत केलेला नाही. अशा प्रकारचं जे काही या ठिकाणी वक्तव्य येत आहे याला मी पूर्णपणे 100% खारिज करतो. हे चुकीचं आहे, अशी कुठली घटना घडलेली नाही. आणि मला असं वाटतं की एकतर त्यांनी जर असं काही बोलले असतील तर तेही चूक आहे, आणि याची पुष्टी न करता याच्यावर जर कोणी या ठिकाणी बोलत असेल तर तेही चूक आहे. तुम्ही विचारणा केली संदर्भामध्ये अशा प्रकारचं वक्त केलं म्हणून माझा काही संबंध येत नाही त्यांच्याशी, त्यामुळे विचारणा करण्याचं काही कारण नाही आहे. पण मी स्पष्टपणे सांगतो हे 100% खोटं आहे. एकूणच सगळे आरोप जे आहेत ते खोटे आहेत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या आरोपांचं खंडन केलेलं आहे. कॅमेरामॅन सौरभ भोलेसह संजय डाप, साम टीव्ही, नागपूर. तर या ठिकाणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेगडेंचा दावा खोडून टाकलेला आहे. नेमकं भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी काय म्हटलं होतं त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिकच्या माध्यमातून. तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे महाराष्ट्रामध्ये आमचा माणूस म्हणजेच फडणवीस 80 तासांसाठी मुख्यमंत्री बनला, त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. हे नाटक त्यांनी का केलं? बहुमत नसताना ते मुख्यमंत्री का बनले असा प्रश्न आम्हाला प्रत्येक जण विचारतो. मुख्यमंत्र्यांकडे जवळपास 40,000 कोटी रुपयांचा केंद्राचा निधी होता. हा निधी काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या हातात गेला असता तर त्याचा दुरुपयोग झाला असता. विकासाच्या कामामध्ये हा निधी वापरला गेला नसता म्हणूनच हे नाटक केलं. आधीपासून भाजपनं हा प्लॅन केला होता, त्यासाठी नाटक करण्याचं ठरलं आणि फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर 15 तासांच्या आत फडणवीसांनी 40,000 कोटींचा निधी केंद्र सरकारकडे पोहोचवला. अशा प्रकारे सर्व निधी परत करत फडणवीसांनी केंद्र सरकारला वाचवलं.